त्या दिवसापासून त्याच्या वृत्तीत अगदी विलक्षण बदल झाला. त्यापूर्वी त्याच्या बोलण्यात कितीतरी वेळा आई, घर, दादा यावयाचे, पण त्या दिवसानंतर जणू काही त्या तिघांचाही त्याला कायमचा विसर पडला. पूर्वी तो स्वतःच्या घराविषयी बोलत असला म्हणजे मी केव्हा केव्हा त्याला म्हणत असे, तुला जर तुझ्या दादांनी इथून पुण्याला कायमचा राहायला नेला तर तुला माझी आठवण होईल का रे कधी? त्यावर तो म्हणत असे, हो हो, न व्हायला काय झालं, मी दर सुट्टीला तुला पुण्याला बोलवीत जाईन अनु. परंतु आता ते घर गेले आणि त्याबरोबरच ती गमतीची भाषणे पण गेली. मी कधी चुकून त्याच्या घरी जाण्याबद्दलचा विषय काढला म्हणजे तो चटकन गंभीर होऊन मला म्हणायचा, इथं काय मी कुणा परक्याच्या का घरी आहे अनु, आणि तुला खरंच वाटतं का ग मी तुला सोडून इथून जावं असं? आणि बोलता बोलता त्याचे डोळे भरून येत. मला वाटे कुठून मी विषय काढला. खरोखरी त्या दिवशीच्या त्याच्या वडिलाच्या पत्राने जो फरक त्याच्या जीवनात घडवून आणला तो प्रत्यक्ष त्याच्या आईच्या मृत्यूचा प्रसंगही घडवून आणू शकला नव्हता. आई वारल्यामुळे जे मायेचे धागे तुटले त्याची ती ताटातूट त्यावेळी जाणवली नव्हती. वेलीपासून तोडलेले फूल कितीतरी वेळ टवटवीत राहते, ती ताटातूट कितीतरी वेळ जाणवत नाही त्याला. त्यातही ते तोडल्याबरोबर जर लगेच पाण्याने काठोकाठ भरलेल्या पुष्पपात्रात ठेवले तर ज्या जीवनरसावर त्याची टवटवी अवलंबून असते त्या रसाला आपण मुकल्याचे त्याला लवकर मुळीच कळत नाही, तसेच अरुचे झाले. आई मरण पावल्यावर महिन्याने तो मामाकडे राहायला आला. मामाची चौकस आस्था, मामीचे प्रेमळ कौतुक, बरोबरीच्या मुलाचा आनंददायक सहवास आणि आपल्याला स्वतःचे घर असल्याची नेमाने आठवण देणारे वडिलांचे पत्र. त्याला कधीच वाटले नाही की आई वारल्यामुळे आपल्या जीवनात काही विशेष फरक पडला म्हणून, पण त्या पत्राने साऱ्या साऱ्या गोष्टी जणू त्याच्यापुढे उघड्या वाघड्या करून मांडल्या. त्याच्या जीवितात घडून आलेल्या परिवर्तनाची प्रत्येक रेषान रेषा जणू त्याला दाखवून दिली. वस्तुतः त्याच्या परिस्थितीत तसा काहीच फरक पडला नव्हता. वडिलांचे पत्र आणि मनी ऑर्डर दोन्हीही कशी अगदी वेळच्या वेळी येत असत. पूर्वी त्याच्या दादाचे पत्र आले म्हणजे त्यांचा तो दिवस मोठ्या आनंदाने जावयाचा, त्याला त्या पत्राशिवाय सुचावयाचे नाही दुसरे काही. तो स्वतः ते कितीदा तरी वाचावयाचा आणि सारा दिवस त्याच्याच विषयी मज्जवळ बोलावयाचा. मी त्याला म्हणत सुद्धा असे, तुझ्या दादाचं नुसतं पत्र आल्यावर जर तू इतका वेडावून जातोस तर ते स्वतःच जर तुला न्यायला इथं आले तर तुझं कसं होईल रे अरू? माझ्या या कल्पनेने इतका आनंद होत असे त्याला की तो एरवीचा आपला सारा गंभीरपणा टाकून खूप हसावयाचा. पण आता ते पत्र आलेले सुद्धा कळत नसे मला, जणू काही मनी ऑर्डरीचे कूपन आणि ते पत्र त्याला सारखेच वाटे. त्या दिवसापासून त्याचे मन मला अगदी घट्ट घट्ट बिलगले. त्यापूर्वी त्याचे माझ्यावर प्रेम होते खरे, पण ते वाटलेले होते. मजवर प्रेम करीत असताना सुद्धा आणखीही माणसे आपल्याला प्रेम करावयाला आहेत अशी जाणीव होती त्याला. पण ते पत्र वाचल्यापासून त्याचे मन त्या इतर साऱ्या आधारांना मुकले व सर्वस्वाने मला येऊन बिलगले. तसे पाहिले तर माझ्यापेक्षा मनू त्याला अधिक जवळ नव्हती का? एका परीने समदुःखी होती ती दोघे. तो आईच्या मृत्यूमुळे स्वतःच्या घराला आचवला होता, तर ती अदृष्टांच्या दुष्टाव्यामुळे आपल्या घराला कंटाळली होती. झाडाची मुळे पाण्याचा ओलावा ज्या बाजूला वळेल त्या बाजूला पसरत जातात आपोआप. मनुष्याच्या भावनांचेही तसेच नाही का? प्रेमाचा जिव्हाळा जिकडे म्हणून लाभेल असे त्याला वाटते तिकडे धाव घेते त्याचे मन. स्वतःच्या भावंडांना पाठमोरे झालेले मनूचे सारे सौहार्द पोरक्या अरुच्या वाट्याला आले. वस्तुतः ती अत्यंत प्रेमळ पराकाष्ठेची लाघवी होती, पण कोवळ्या वयात आईच्या संसाराचा अर्धामुर्धा भार तिच्या अंगावर पडल्या कारणाने तिचे मन गुदमरल्यासारखे, आकांक्षा खचल्यासारख्या होऊन गेल्या. लहान मुलांना वाढवणे हे फुलांना हातात खेळवण्यासारखे आहे असे कवींनी म्हणावे पाहिजे तर, कारण फुलांना खेळवण्याचा आनंद जरी कदाचित त्यांना नेहमी लाभत असला तरी मुलांना खेळवण्याचा प्रसंग मात्र त्यांच्यावर येत नाही सहसा. तेव्हा पाठची भावंडे एकामागून एक कडेवर येऊन बसू लागली म्हणजे त्याच्यापेक्षा तीन चार पावसाळेच अधिक पाहिलेल्या मुलींच्या आयुष्यात कसा उन्हाळा होतो याची त्यांना काय कल्पना असणार. मनूला आपल्या भावंडांचा अतिशय लळा होता, पण त्याच्या अवखळ चाळ्यांना तिच्या अल्लड प्रेमाचा सोशिकपणा अपुरा पडत असे.
त्यामुळे आपल्या भावंडांकडून कळत नकळत होणारी अरुची गाजणूक बघून त्याच्या खस्ता खाऊन उबगलेल्या तिच्या प्रेमाचा ओघ त्याच्याकडे वळला. तिच्या कोणत्याही खाऊतला अर्धा वाटा हटकून त्याला मिळायचा आणि त्याचा कैवार घेऊन ती नेहमी दिनूशी भांडायची. आणि ती स्वभावाने जशी गोड तशीच दिसावयाला तरी किती सुरेख होती. आई पुष्कळदा म्हणायची, मनूच्या अंगावर काहीही घातलं तरी ते खुलून दिसतं. काय पण रूप दिलंय देवानं पुरीला, कुणा भाग्यवंतांचं घर शोभवणार आहे कुणाला ठाऊक. अरुला तर तिच्या रूपाचे मनस्वी कौतुक होते. मला अगदी पक्के आठवते की आम्ही इंग्रजी 7वीत गेल्यावर त्याने जी पहिली कविताच मला दाखवली होती ती जरी केशवसुतांच्या मनोहारिणीवरून सुचली होती त्याला, तरी तीत केलेले वर्णन मात्र मनूचे होते सारे. आणि निदान माझ्यापासून तरी तिच्या रूपाविषयीचे हे आपले कौतुक त्याने लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही कधी. तो मला एकदा बोलता बोलता सहज म्हणाला, आपली मनू किती सुंदर दिसते नाही ग. मला केव्हा केव्हा वाटतं की संध्याकाळी समुद्रावर फिरायला न जाता तिच्याकडे पाहतच घालवावा वेळ. तिच्या गालावर संध्येची लाली आहे, डोळ्यात तारकांचं तेज आहे, केसात क्षितिजांचा निलिमा आहे, भुवयात लाटांची वक्रता आहे आणि हसऱ्या ओठांवर त्यांच्या फेसांचा शुभ्रपणा आहे. मला गंमत वाटली त्याच्या या बोलण्याची व मी त्याला म्हणाले, मग तू फिरायला कशाला येतोस माझ्याबरोबर अरु, त्यापेक्षा संध्याकाळच्या वेळी मनूकडे पाहत बसलेलं बरं नाही का. त्यावर तो किंचित ओशाळून मला म्हणाला, तसं नव्हे ग, मला तिच्याकडे पाहत राहावंसं आणि तुझ्याशी बोलत राहावंसं वाटतं. आणि मी फिरायला येतो तो केवळ तुझ्याशी मनसोक्त बोलायला मिळावं म्हणून. मनूचे शिक्षण जर निर्वेद चालू राहिले असते तर मला वाटते त्याच्या प्रेमाचा ओघ निःसंशय तिच्याकडेच वळला असता. पण ती इंग्रजी 4वीत गेली नाही तोच तिचे शिक्षण बंद पडून घरात लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. ती जर वेगळ्या परिस्थितीत वाढलेली असती तर तिला कदाचित या गोष्टीचे वैषम्य वाटले नसते एवढे. पण लहानपणापासून शाळेत बरोबर जाणाऱ्या मुली आम्ही आणि एकाच ठिकाणी उगम पावलेल्या नद्यांपैकी एकीचा प्रवाह अप्रतिबंध वाहत राहावा व दुसरीला मात्र उगमापासून थोड्या अंतरावर धरण बांधले जावे तशी झाली आता आमच्या आयुष्याची अवस्था. मी मनूच्या आईला पुष्कळ सांगितलं की तिचे शिक्षण तुम्ही इतक्यात बंद करू नका, पण त्या हसून मला एवढंच म्हणाल्या, अगं तिला तुझ्यासारखी बेगम वाढवून घरात बाळगायला ऐपत आहे का आम्हाला. त्यावर मी त्यांना म्हटलं, माझ्यासारखी बेगम कशाला, शिकली सवरली तर चांगली राणी होऊन बसेल होती आपल्या रूपागुणांनी, तुम्हाला उगाच काळजी वाटते तिच्या लग्नाची. तेव्हा त्या म्हणाल्या, नाही ग बाई, तुम्हा शाळकरी मुलींना व्यवहार कळत नाही म्हणतात तो असा, रूपाला जर किंमत असती एवढी तर हुंड्यासाठी अडवून कशाला धरलं असतं लोकांनी आम्हाला, त्यातून हिच्या राशीला तर आणखी मंगळ आहे बसलेला. त्यांच्या त्या उत्तराने मी कशाला हे बोलणे काढले असे होऊन गेले मला. पण त्यांचा तरी निरुपायच नव्हता का. आज मुली अविवाहित राहिल्या तरी कुणालाच त्याचे फारसे काही वाटत नाही, पण आमच्या वेळी तशी स्थिती नव्हती. स्वतःला सुधारक म्हणवणारे चांगले संपन्न लोकसुद्धा एका विशिष्ट वयापलीकडे मुली वाढवीत नसत. शिवाय मुलीच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करावायचा व पुन्हा लग्नाच्या वेळी वरदक्षिणा द्यावयाची, एवढे सामर्थ्य मध्यम स्थितीतल्या माणसांना कोठून असणार. पण मला वाईट वाटले ते मनूचे शिक्षण बंद पडल्याबद्दल नव्हे तर ती मनाने सुद्धा आम्हाला दुरावल्याबद्दल. ती केव्हाही आमच्या घरी आली तरी तिच्या हातात भांडे किंवा कडेवर भावंड हे असावयाचेच, व बोलावयाला वेळ असला तरी ती स्वयंपाकघरात आईशीच गप्पा मारीत बसावयाची. माझ्या अभ्यासाच्या खोलीत येऊन काय बोलणार बिचारी माझ्याशी. मला तिचा आवाज ऐकू आला म्हणजे मी धावत धावत खाली जाऊन तिला वर येण्याचा आग्रह करीत असे. त्यावर ती म्हणायची, नको बाई, याला घेऊन कुठे येऊ तुझ्या खोलीत, तो तुझ्या टेबलावरच्या साऱ्या वस्तू विस्कटून टाकील, न आवरायला लागले तर वरती आणखी भोकाड पसरील, कशाला तुला त्रास उगाच. अशा वेळी अरु माझ्याबरोबर असला म्हणजे तो तिला म्हणत असे, मी खेळवतो त्याला पण तू जरा वर तर चल म्हणू. त्यावर ती म्हणायची, नको रे बाबा, तू खूप खेळवशील पण तो खेळला पाहिजे ना, तिथं टेबलावर मांडलेली गौर पाहिल्यावर ते सार उडवण्यासाठी थैमान करील तो अगदी, उगाच कशाला तुमच्या अभ्यासात आमची अडचण. अरुण असला म्हणजे एखादे वेळी तरी ती येत असेवर, पण तो असला म्हणजे असे काहीतरी उत्तर अगदी ठेवलेले.
त्याच्या मनूविषयीच्या आसक्तीची प्रतिती लवकरच आली मला. त्या दिवशी आमच्याकडे चैत्र गौर असल्यामुळे मनू सकाळपासूनच राहायला आली होती. दुपारी आईने तिला सजवलीही माझ्याबरोबर व आम्ही दोघींनीच बहुतेक हळदी कुंकू दिले. मनूची मनोवृत्ती आज प्रफुल्लित होती अगदी. तिच्या मागे घराच्या कामाचा काच नव्हता, भावंडांची भुणभुण नव्हती आणि ज्या एका गोष्टीविषयी तिचे मन अलीकडे अगदी विटून गेले होते त्याही गोष्टीचा तिच्या मागचा ससेमिरा सुटला होता आज. तिचे रूप पाहून पुष्कळदा सहज जुळणारे तिचे लग्न तिची पत्रिका पाहिल्यावर हटकून मोडत असे, त्यामुळे ती स्वतःला अलीकडे अगदी कंटाळल्यासारखी झाली होती. घरी तिच्या लग्नाचा काथ्याकूट सदोदित चाललेला असे व तिला जरी कोणी अधिकुणे बोलत नसे काही, तरी मंगळाचा उद्धार मात्र दिवसातून केव्हा तरी एकदा व्हावयाचाच. आज तिच्या मागचा तोही त्रास चुकला होता, त्यामुळे आनंदात होती ती अगदी. त्या दिवशी संध्याकाळी काही अरुचीन माझी गाठ पडली नाही. नेहमीप्रमाणे फिरून आल्यावर तो रात्री गौर पाहावयाला आला. आम्ही दोघी गालिचावर बसलो होतो. आत आल्यावर त्याने एकदा आमच्याकडे व एकदा गौरीकडे पाहून हसत हसत म्हटले, आमच्या मनुताईला जर बसवली असती की नाही हिंदोळ्यावर आज अणु, तर एवढं सारं मांडण्याची यातायात न पडताच तुमचा वसंतोत्सव शोभून दिसला असता. त्यावर मनुने किंचित लाजून त्याला म्हटलं, ही काय रे भलतीच थट्टा तुझी अरु. थट्टा नाही ग, अगदी खरं खरं बोललो मला वाटलं ते. मामाची स्थिती यापेक्षा जरा चांगली असती तर तुझ्या गुणाचं चीज झालं असतं मनुताई, त्याने एकदम गंभीर होऊन म्हटले. आणि तेवढं बोलून ती दोघेही अगदी स्तब्ध राहिली. मला काय बोलावे हे सुचेना. अखेर त्या दुस्सह होत चाललेल्या स्तब्धतेचा भंग करण्याच्या हेतूने मी मनूला म्हटले, अगं याला डाळणं पण्हं नाही का द्यायचं मनू. त्याबरोबर ती उठली, तिने उसासा टाकला आणि ती आत गेली. तेव्हा मी अरुला म्हटले, भलत्याच वेळी भलताच विषय कशाला काढलास तू, हा सारा दिवस कसा आनंदात गेला होता आज आमचा. पण त्याचे माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. तो अर्धवट आपल्याशीच बोलत मला म्हणाला, आज तुम्हा दोघींना पाहिल्यावर की नाही मला वाटलं रजनी आणि उषाच बसल्या आहेत आज मूर्तिमंत माझ्या पुढे. आणि तू कोण, शुक्रतारा का? तुम्ही कवी कुणाला काय उपमा द्याल याचा काही नेम आहे का अरू? मी त्याला गमतीने म्हटले, कुणाला ठाऊक मी कोण आहे ते, पण अनु आज मनुताई किती सुंदर दिसते नाही ग, अगदी उषा. उषा, वसंत आणि प्रभात याचं सार सौंदर्य जसं एकवटून तिच्या ठिकाणी अवतरलंय. ऑल थिंग्स एल्स अबाउट हर डॉन फ्रॉम मे टाईम अँड द चिअरफुल डॉन, तो कसल्या तरी तंद्रीत असल्याप्रमाणे स्वतःशीच पुटपुटला. मी त्याला आणखी काही विचारणार तोच मनू पणे घेऊन आली व आमचे बोलणे तितक्यावरच राहिले. पण मला मात्र त्या दिवशी रात्री किती वेळ तरी झोप आली नाही. वस्तुतः त्याच्या त्या बोलण्यात नवीन असे काहीच नव्हते. अलीकडे त्याला मधून मधून लहरच येत असे मनूविषयी असे काहीतरी बोलण्याची. अभ्यासाच्या अगदी ऐनभरात किंवा गप्पाच्या अगदी ऐन गर्दीत तो विमनस्कतेने मध्येच मनूविषयी काहीतरी बोलावयाचा, काहीतरी विचारावयाचा. त्याच्या त्या बोलण्याला काही कारण नसे, विचारण्याला काही संगती नसे. विशेषतः तिच्या लग्नाची वाटाघाट जोराने सुरू झाल्यापासून तर त्याची ही विमनस्कता वाढतच गेली. तिच्याविषयीचे हे काहीतरी बोलणे नित्याचे होत चालले होते. झोपेत माणसाने जसे विचूक बोलावे ना तसे त्याचे हे बोलणे भासत असे मला. पण मनुष्याला जे आपले मनोगत जागेपणी उघड उघड बोलून दाखवण्याचा धीर होत नाही तेच पुष्कळदा त्याच्या झोपेतल्या बरण्यातून बाहेर पडत नाही का? मला केव्हा केव्हा वाटत असे हा जे मधून मधून बोलतो ते त्याच्या मनात सतत घोळत असलेल्या विचारांचे तर निदर्शक नसेल ना? प्रवाहाच्या अंतरंगात पोहणारे मासे ज्याप्रमाणे मधून मधून वर उसळी मारतात न पुन्हा नाहीसे होऊन जातात, तसे त्याच्या अंतःकरणातील मनूविषयीचे विचार असे अवचित वर उसळीत नसतील ना? तिच्याविषयी बोलताना माझा उल्लेख मात्र कधीही करीत नसे तो. आजच आमच्या दोघींची तुलना करणारे ते वाक्य त्याच्या तोंडून ऐकले मी व मला अगदी कसेसेच झाले. मनूच्या रूपावर तो लुब्ध आहे हे पाहतच होते मी इतके दिवस, पण आज त्याची ती लुब्धता त्या तुलनेमुळे माझ्या मनाला अगदी तीव्रतेने जाणवली. कोणत्या अर्थाने मधुने रजनी म्हटले मला? मी काळी आहे, मला केस पुष्कळ आहेत, माझ्या वृत्तीत गंभीरपणा आहे म्हणून? हा विचार सारखा घोळत होता माझ्या मनात.
मला रजनीची उपमा देऊन मी म्हणू इतकी त्याला प्रिय नसल्याचे तर त्याने पर्यायाने सुचवले नसेल ना? ही कल्पना सारखी सतावीत होती माझ्या मनाला. तुम्ही दोघी मला निरनिराळ्या परीने पण सारख्याच आवडता, असे तो जे मागे एकदा मला म्हणाला होता ते सारे खोटेच तर मग? अशी शंका त्या कल्पनेच्या पाठोपाठ माझ्या मनात आली आणि मला मनूच्या रूपाचा हेवा, अगदी पहिल्यांदाच हेवा वाटला. मनाच्या त्या संत्रस्त स्थितीतच अखेर डोळा लागला माझा. पहाटेच्या सुमारास मला अगदी चमत्कारिक स्वप्न पडले. अंधार नुकताच झाला होता. मी गॅलरीत एकटीच उभे राहून समोर तळपत असलेल्या शुक्राच्या ताऱ्याकडे टक लावून बघत होते. पाहता पाहता तो तारा मोठा होत गेला व त्याच्या जागी हळूहळू अरुची आकृती मला दिसू लागली. काही वेळाने तो माझ्या अगदी जवळ येत आहे असे वाटले मला आणि मी त्याला काही बोलणार तोच तो म्हणाला, माझी ओळख पटली का तुला अनु? तूच नाही का मघाशी मला शुक्रतारा व्हायला सांगितलंस? हा पहा, मी यावेळी तुझ्यासाठी उगवलो आहे आणि पुन्हा पहाटे मनूसाठी उगवेन. रजनी न उषा, मला तुम्ही दोघी सारख्याच प्रिय आहात. इतके बोलून तो मोठ्याने हसला. त्याबरोबर हजाऱ्यातून जशा पाण्याच्या धारा अंगावर पडाव्या तसा त्याच्या त्या हास्यातून तेजाच्या मधुर तुषारांचा वर्षाव माझ्यावर होऊन त्याचे किरण माझ्या शरीराला चोहो बाजूंनी लपेटताहेत असा भास मला झाला आणि मी दचकून उठले. मनूच्या आयुष्याला वेगळी वाट फुटली लवकरच. आम्ही परीक्षेच्या अगदी गडबडीत होतो व एक दिवस अचानक तिचे लग्न जमल्याचे कळले. आमचा संस्कृतचा पेपर ज्या दिवशी होता त्या दिवशीच लग्न झाले तिचे. अर्थात मला न अरुला लग्नात जवळजवळ मुळीच भाग घेता आला नाही. मी लग्नाच्या वेळी तरी हजर होते पण अरुणे तर तेवढाही शिष्टाचार पाळला नाही. नवरा मुलगा मला नीटसा पाहायला मिळाला नाही पण मला एवढे कळले होते की घरचा जरी तो गरीब असला तरी दिसायला मात्र बरा आहे. लाजा होम झाल्यावर मी मुद्दाम रात्री वेळ काढून भेटायला गेले मनूला. ती बायकांच्या घोळक्यात अगदी गुरगुटून बसलेली होती. मी तिला उठवून एकीकडे नेले व सहज थट्टेने म्हटले, आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा उतरलीच नाही आज तू म्हणू? तेव्हा ती अगदी खिन्नपणाने उद्गारली, कर बाई थट्टा गरीबाची, तू जर असं बोलायची नाहीस तर दुसरं कोण बोलणार आहे? इतकी का मी लग्नासाठी हपापलेली होते अनु? हे घर एकदाचं सुटलं एवढंच काय ते जीवाला समाधान? तिचे ते बोलणे ऐकून मला अगदी ओशाळल्यासारखे झाले. आजपर्यंत मला असे कधीही वाटले नव्हते की शिक्षण थांबून आपल्या आयुष्याला वेगळे वळण लागल्याबद्दल तिच्या मनाला इतक्या वेदना होत असतील. पण ऐन लग्नाच्या आनंदात तिने आपल्या हृदयाची ती जखम उघडी करून दाखवली मला. व ज्या विनोदाच्या अपेक्षेने मी तिथे आले होते त्याचा अगदी विरस झाला. एका ठिकाणी वाढलेल्या आम्ही, पण मी आणखी काही वर्ष तरी स्वतंत्र राहणार आणि म्हणू? तिने मात्र एव्हापासून दुसऱ्याच्या घरी नांदावयाला राबावयाला जावयाचे. आमच्या भवितव्यातला हा फरक तीव्रतेने जाणवून का नाही तिला वाईट वाटू? पण या फरकाबद्दल दोष तरी कुणाला द्यावा? आता मला हे कळते की समान अभिरुचीच्या मुलाच्या जीवितात अशा तऱ्हेचा फरक पडावयाला केवळ समाजाची विषम रचना, माणसामाणसातील आर्थिक परिस्थितीचा कृत्रिम भेदच कारण होत असतो. पण त्यावेळी ही कल्पना कुठून असणार? तिच्या त्या उद्गाराबद्दल मला वाईट तर वाटलेच पण आश्चर्य त्याहीपेक्षा जास्त वाटले. आमच्या बरोबरीच्या कितीतरी मुलींची लग्न होऊन त्यांचे संसारही एव्हाना सुरू झाले होते. मग म्हणूनच एवढे कष्टी का व्हावे या बाबतीत? हा विचार पुन्हा पुन्हा येत होता माझ्या मनात. आणि लग्न मंडपातून मी जी घरी आले ती अगदी नाउमेद होऊन. अरु माझी वाटच पाहत बसलेला होता. मी त्याला जरा रागानेच म्हटले, आपली स्वारी होती कुठे इतका वेळ? घरी लग्न आहे याची तरी शुद्ध होती का तुला? मला फक्त परीक्षेची शुद्ध आहे अनु, त्याने हसून म्हटले. पण त्याचा चेहरा उतरलेला होता. तो थोडा वेळ घोटाळला आणि मला हळूच म्हणाला, या लग्नात आनंद मानण्यासारखं एवढं काय आहे अनु? आपण दोघं आणखी 2 महिन्यांनी कॉलेजात जाऊ आणि आपली एक बालमैत्रीण मात्र आजपासून संसाराच्या गाड्याला झुंपली जाणार, याबद्दल आनंद मानायचा का खेद? तुला तरी एवढा विचार खास सुचायला हवा होता. पण तुम्ही बायका कितीही शिकला सवरलात तरी लग्न म्हणजे तुम्हाला आपल्या आयुष्याची इती कर्तव्यता वाटते, नाही ग? मला सकाळपासून सारखं वाटतंय की मनू आपल्याला मुकली, अगदी कायमची मुकली, आणि तू विचारतेस की लग्नाला मी का हजर राहिलो नाही?
काय सांगू तुला अनु, आज पेपर लिहिताना सारखं ते बोहलं माझ्या डोळ्यापुढं दिसत होतं. बोलता बोलता त्याने एकदम घट्ट धरला माझा हात व तो आपल्या कपाळावर दाबला. किती कढत होते त्याचे ते कपाळ मला कळेना. मनूचं लग्न झाल्याबद्दल याला वाईट वाटते आहे की तिच्या सहवासाला मुकल्याबद्दल वाईट वाटते आहे.